लासलगाव कोविड ला लासल सेंटर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना मिळणारी असुविधेबाबत पालकमंत्री नामदार छगनराव भुजबळ यांच्याकडे शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी लेखी तक्रार केली सुविधा पुरवण्यासंदर्भात शिष्टमंडळाला मंत्र्यांनी अस्वस्थ केले लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले त्या ठिकाणी शासनाचे सात व्हेंटिलेटर धोकाट पडलेले आहे तेथे रुग्ण व्हेंटिलेटर ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडत आहे कोविड सेंटर लासलगाव येथे ते सात व्हेंटिलेटर धुकात पडले आहेत पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ यांनी समक्ष तीन एप्रिल रोजी तीस बेड संख्या असलेलं कोविड सेंटर ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना केल्या होत्या वीस बेड वाढवून व्हेंटिलेटर तत्काळ सुरू करण्याचे आदेश देखील दिले होते आज दहा दिवस झाले तरी कुठलीही सुधारणा न होता उलट त्यामध्ये दुरावस्था वाढल्या आहेत या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षकांना अतिरिक्त चार्ज असल्यानं ते येथे उपस्थित नसतात त्यामुळे येथे कायमस्वरूपी अधीक्षक नेमण्यात यावा वैद्यकीय अधिकारी देखील आजारी असल्यानं तेथे ते देखील उपस्थित नसल्यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे भुजबळ साहेबांनी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी मागणी केली रुग्णांसाठी उपलब्ध असलेले सात व्हेंटिलेटर सुरू करण्यात यावे रुग्णांसाठी वीज बेडची क्षमता वाढवण्यात यावी वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी नर्सची रिक्त असलेल्या जागा तात्काळ भरण्यात यावा अशी व्यवस्था करावी व रुग्णांना शासनानं दिलेल्या सर्व सुविधांपासून वंचित राहणार नाही याची दखल घेण्यात यावी याबाबतची मागणी शिवसेनेच्या वतीनं छगनरावजी भुजबळ यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबत वरील विषय गांभीर्यपूर्वक घेत शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात देखील आला आहे शासनाच्या कोणत्याही सुविधांपासून रुग्ण वंचित राहणार नाही तसेच कोरोना सेंटरला सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील याबाबतचं आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आलेल्या शिष्टमंडळाला दिलं यावेळी शिष्टमंडळात युवासेना उपजिल्हाप्रमुख रविराज शिंदे उपतालुकाप्रमुख सोमनाथ गांगुडे मंदार खानापूरकर राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य हरिश्चंद्र भवर जिल्हा सरचिटणीस बबनराव शिंदे सोळाचे सरपंच दत्तोपंत डुकरे युवासेनेचे निशांत केंगे आदी उपस्थित होते एम डी टी व्हीसाठी महेश साळुंखे लासलगाव प्रतिनिधी